नमस्कार मित्रांनो, आज आपण कोडॉमिनन्स हा घटक पाहणार आहोत। तर कोडॉमिनन्स म्हणजे सहप्रभाविता। इन कोडॉमिनन्स बोथ एलील्स और बोथ जीन्स आर एक्सप्रेस्ड इक्वली इन F1 हायब्रिड कंडिशन। कोडॉमिनन्स मध्ये जे दोन एलील्स किंवा दोन जीन्स असतात हे इक्वल अमाउंट मध्ये म्हणजे समप्रमाणात, कोणीही डोमिनंट नसतो आणि कोणीही रिसेसिव नसतो, तर दोघं एलील्स डोमिनंट असतात आणि त्या सारख्या प्रमाणात आपल्याला F1 जनरेशन मध्ये व्यक्त होत असताना दिसतात। दॅट इज बोथ कॅरेक्टर्स आर एक्सप्रेस्ड इक्वली, म्हणजे जे दोन लक्षणे असतात ते दोघं लक्षणं आपल्याला समप्रमाणात F1 हायब्रिड जनरेशन मध्ये पाहायला मिळतात। कोडॉमिनन्सचा एक एक्झाम्पल आहे कोट कलर इन ॲनिमल और कोट कलर इन कॅटल्स। कॅटल्स म्हणजे गुरंढोरं किंवा प्राण्यांच्या शरीराचा रंग। आता हा शरीराचा रंग म्हणजे स्किन कलर नसून हेअर कलर असतो, परंतु आपण सामान्यतः त्याला शरीराचा रंग समानत असतो। तर जर आपण रेड कॅटलचं क्रॉस व्हाईट कॅटल सोबत घडून आणलं तर F1 जनरेशन मध्ये मिळणारे सर्व कॅटल्स आपल्याला कसे मिळतील? रोन कलरचे मिळतील। आता काय हे ते आपण एक उदाहरण घेऊन समजू। समजा रेड कॅटलचं आपण क्रॉस व्हाईट कॅटल सोबत घडून आणलं तर रेडचं जिनोटाईप असेल कॅपिटल आर आणि व्हाईटचं जिनोटाईप असेल कॅपिटल डब्ल्यू। आता आपण याला स्मॉल का दाखवत नाही, कारण हा कॅरेक्टर सुद्धा डॉमिनंट आहे। हा पण डॉमिनंट आहे आणि हा पण डॉमिनंट आहे, दोघं डॉमिनंट कॅरेक्टर आहेत, म्हणून आपण दोघांना कॅपिटल अक्षराने दाखवतो आहे। याचे गॅमेट्स कॅपिटल आर, याचा गॅमेट्स कॅपिटल डब्ल्यू। त्यानंतर F1 जनरेशन मध्ये आपल्याला जे काही कॅटल्स किंवा ॲनिमल्स मिळतील ते रोन कलरचे मिळतात। रोन कलर म्हणजे काय? इट इज द मिक्सचर ऑफ रेड अँड व्हाईट कलर। जे हेअर कलर, रेड कलर आणि व्हाईट हेअर कलर असेल, या दोघांच्या मिश्रणाला आपण रोन कलर म्हणतो। म्हणजे हे ॲनिमल कसे असतील, इमॅजिन करा हा एक ॲनिमल आहे आणि याचा सर्व अंग जो शरीराचा रंग असेल तो कसा असेल, आपण व्हाईट ग्रीन धरू। आपण असे ॲनिमल्स आपल्या अवतीभोवती पाहतो आणि मध्येच त्याच्या शरीरामध्ये कुठं कुठं असे पॅचेस असतील, छापे किंवा धब्बे म्हणतो आपण त्याला, पॅचेस लाल रंगाचे, रेड पॅचेस असतील व्हाईट कलरमध्ये, म्हणजे त्या प्राण्याच्या शरीरामध्ये संपूर्ण शरीर व्हाईट कलरचा असू शकतो आणि त्याच्यामध्ये काही लाल रंगाचे छापे किंवा धब्बे किंवा आपण त्याला पॅचेस म्हणतो ते असतील, याला रोन कलर म्हणतात। म्हणजे एकाच वेळेस दोघं कलर आपल्याला पाहायला मिळतो। हा कॅपिटल आर रेड कलरसाठी रिस्पॉन्सिबल आहे, म्हणून आपल्याला या F1 जनरेशनमध्ये रेड कलरसुद्धा इंडिपेंडेंटली स्वतंत्रपणे मिळतो, मिक्स होत नाही। व्हाईट आणि रेड मिक्स होऊन पिंक कलर नाही मिळत, तर रेड कलर सुद्धा इंडिपेंडेंटली इक्वली एक्सप्रेस होतो आणि हा जो व्हाईट कलर आहे हा सुद्धा इक्वली आणि इंडिपेंडेंटली एक्सप्रेस होतो। म्हणजे इथं कॅपिटल आर सुद्धा डॉमिनंट आहे आणि कॅपिटल डब्ल्यू सुद्धा डॉमिनंट आहे। F1 जनरेशनमध्ये आपल्याला दोघं ॲलील्स समप्रमाणात एक्सप्रेस होताना दिसतात। त्याच पद्धतीनं कॅपिटल आर कॅपिटल डब्ल्यू हे यांना कोडॉमिनंट ॲलील्स म्हणतात। तर याचं कारण असं आहे, पहा दोन नंबरचा पॉईंट पाहू आपण। द ॲलील्स विच आर एबल टू एक्सप्रेस इक्वली इन हायब्रिड कंडिशन। जे ॲलील्स सारख्या प्रमाणात हायब्रिड कंडिशनमध्ये एक्सप्रेस होऊ शकतात, एक्सप्रेस होण्यास समर्थ असतात, त्यांना आपण कोडोमिनंट ॲलील असे म्हणतो। त्याच पद्धतीनं काही ॲनिमल्स आपल्याला असे सुद्धा मिळू शकतात की संपूर्ण शरीर त्या ॲनिमलचं कसं असेल, रेड असेल, पूर्ण प्राण्याच्या शरीराचा रंग लाल असेल आणि मध्येच कुठेतरी असे व्हाईट कलरचे पॅचेस किंवा धब्बे किंवा छापे आपल्याला पाहायला मिळतात। म्हणजे एक तर आपण याचं आधी पाहिलं, त्या प्राण्याचा संपूर्ण अंग व्हाईट कलरचे असेल आणि मध्ये लाल धब्बे असतील किंवा पॅचेस असतील, किंवा त्या प्राण्याचा रंग पूर्ण रेड असेल आणि मध्येच व्हाईट कलरचे पॅचेस किंवा धब्बे असतील। त्यानंतर ज्या वेळेस आपण या F1 जनरेशनचं सेल्फ ब्रीड किंवा सेल्फ क्रॉस घडवून आणतो त्यावेळेस आपल्याला F2 जनरेशन मिळत असतं। F2 जनरेशन इज ऑप्टेन वेन सेल्फिंग ऑफ F1 टेक्स प्लेस अँड द रेशियो ऑफ
रेड रॉन एंड व्हाइट इज 1:2:1 पर या ठिकाणी या एनिमल्स से गैमेट अपन या साइडला घेऊ आणि या एनिमल्स से गैमेट अपन वर्टिकल साइडला घेऊ तर नेहमीप्रमाणे आपण कैपिटल आर दोघांचा गुणाकार कैपिटल आर कैपिटल डब्ल्यू दोघांचा गुणाकार कैपिटल आर कैपिटल डब्ल्यू आणि कैपिटल डब्ल्यू कैपिटल डब्ल्यू म्हणजे आपण जर फिनोटाइपिक रेशियोचा विचार केला तर फिनोटाइप दिसायला कसा एक कसा आहे रेड दोन कसे आहेत रोन कलर आणि एक कसा आहे व्हाइट रेड कलरचे किती प्राणी आपल्याला मिळतात एक रोन कलरचे दोन आणि व्हाइट कलरचा एक म्हणजे जो फिनोटाइपिक रेशियो कोडोमिनन्स मध्ये आपल्याला 1:2:1 मिळत असतो आणि याचाच आपण जीनोटाइपिक रेशियोचा विचार केला तर आपल्याला इथे किती किती प्रकारचे जीनोटाइप मिळतात एक आहे कॅपिटल आर दुसरा आहे कॅपिटल आर कॅपिटल डब्ल्यू आणि तिसरा आहे कॅपिटल डब्ल्यू पण कॅपिटल आर एक आहे कॅपिटल आर कॅपिटल डब्ल्यू दोन आहेत आणि कॅपिटल डब्ल्यू एक आहे अशा पद्धतीनं जीनोटाइपिक आणि फिनोटाइपिक रेशियो कोडोमिनन्स मध्ये सेम असतात 1:2:1 आपल्याला मिळत असतात आता थर्ड आपण नेक्स्ट पॉइंट फिफ्थ पॉइंट पाहू थर्ड इन कोडोमिनन्स द जीनोटाइपिक अँड फिनोटाइपिक रेशियो आर सेम म्हणून कोडोमिनन्स मध्ये जीनोटाइपिक असेल किंवा फिनोटाइपिक रेशियो असेल हे कसं असेल समान असेल पण नेक्स्ट पॉइंट सिक्स नंबरचा पॉइंट पण अदर एक्झाम्पल ऑफ कोविड कोडोमिनन्स आर फर्स्ट ए बी ब्लड ग्रुप इनहेरिटन्स त्याच्यामध्ये जे जीनोटाइप असेल तर कॅपिटल आय ए आय बी आणि दुसरा जो अजून परत एक्झाम्पल आपल्याला पाहायला मिळतो कोडोमिनन्सचा तो कॅरियर्स ऑफ सिकल सेल अॅनिमिया आपण ब्लड ग्रुपचा एक्झाम्पल घेऊ सर्वप्रथम घेऊ आपण फिनोटाइप तो दिसायला कसा आहे एक आहे ए ब्लड ग्रुपचा दुसरा आहे बी ब्लड ग्रुपचा तर याचा जीनोटाइप काय असेल याचा असेल आय ए आय ए आणि याचा असेल आय बी आय याचे गॅमेट्स तयार होतील एकाच प्रकारचे गॅमेट असेल आय ए आणि याचा असेल आय बी त्यानंतर यांचे फर्टिलायझेशन झाल्यानंतर आपल्याला एफ वन जनरेशन मिळतो आणि त्या ठिकाणी सर्व अॅनिमल कसे असतील आय ए आय बी तर आय ए आणि आय बी याचाच अर्थ काय जे आपल्याला एफ वन जनरेशन मध्ये सर्व व्यक्ती मिळतील किंवा जे काही ऑफस्प्रिंग आपल्याला मिळतील त्यांचा ब्लड ग्रुप कसे असेल ए बी ज्यावेळेस आपण एफ वन मध्ये सेल्फ ब्रीड किंवा सेल्फ क्रॉस घडवून आणतो त्यावेळेस आपल्याला जो एफ टू जनरेशन मिळणार आहे तो एफ टू जनरेशन कसा मिळेल या ठिकाणी याचे गॅमेट घेऊ आपण आय ए आय बी आय ए आय बी मग याचा गुणाकार आय ए आय ए म्हणजे ब्लड ग्रुप ए येईल याचा आणि याचा गुणाकार आय ए आय बी परत याचा गुणाकार आय ए आय बी आणि याचा गुणाकार आय बी आणि आय बी म्हणजे जो फिनोटायपिक रेशियो आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे तो कसा मिळेल की ए ग्रुप ए ब्लड ग्रुप वाले त्यानंतर ए बी ब्लड ग्रुप आणि त्यानंतर बी ब्लड ग्रुप आय ए आय ए म्हणजे ए ब्लड ग्रुप किती आहे एक आय ए आय बी म्हणजे दोघ कोडोमिनन्स आहेत दोघ एक्सप्रेस सारख्या प्रमाणात होतात म्हणून याला ए बी ब्लड ग्रुप म्हणतो ते किती आहेत दोन आणि बी ब्लड ग्रुप वाले किती आहेत आय बी आय बी एक त्याच पद्धतीनं जीनोटाइपिक रेशियो या ठिकाणी जीनोटाइप आपल्याला काय काय पाहायला मिळतात एक कॅपिटल आय ए आय ए दुसरा आय ए आय बी आणि तिसरा आय बी आय बी तर आय ए आय ए एक आय ए आय बी दोन आणि आय बी एक अशा पद्धतीनं
को डॉमिनन्स मध्ये नेहमी त्याच पद्धतीने आपण इथं कॅरियर ऑफ सिकल सेल ॲनिमिया त्याचं सुद्धा याच पद्धतीने आपण क्रॉस घडवून आणतो आणि जो जिनोटायपिक आणि फिनोटायपिक रेशियो आपल्याला एफ टू जनरेशन मध्ये एफ वन जनरेशनच्या सेल क्रॉस केल्यानंतर मिळतो तो सेम असतो।